हॅलो फ्रेंड्स मी प्रमोद आपल्या सर्वांचे एच पी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आउटग्रो या शब्दाचा वाक्यामध्ये वापर क्षम करायचा याचा अर्थ काय घेतला जातो आणि पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय आहे तर फर्स्ट आपण बघूया पार्ट ऑफ स्पीचमध्ये आउटग्रो काय आहे आउटग्रो हे एक वर्ब आहे मग याचे फॉर्म्स कोणते आहेत याचे फॉर्म्स आहेत आउटग्रो आउटग्रो आणि आउटग्रोन हे त्याचे फॉर्म्स आहेत आउटग्रोचा अर्थ काय घेतला जातो आउटग्रोचा अर्थ घेतला जातो त्यापेक्षा अधिक मोठा होणे किंवा वाढणे असा आपण याचा अर्थ घेत असतो म्हणजे ज्याही वेळेस आपल्याला असं दाखवायचं असेल की कशापेक्षा तरी काहीतरी वाढलं किंवा कशापेक्षा तरी काहीतरी मोठं झालं असं जर आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस आपण आउटग्रोचा वाक्यामध्ये वापर करू शकतो यालाच आपण ग्रो आऊट ऑफ असंही म्हणू शकतो तर बघू आपण याचा वाक्यामध्ये वापर कशा आपण करू शकतो ते वाक्य असं आहे दे आऊट ग्रु दे क्लोज सो क्विकली अशा पद्धतीनं वाक्य आहे या वाक्याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो याचा आपण अर्थ घेऊ शकतो ते त्यांच्या कपड्यापेक्षा लवकर मोठे झाले किंवा वाढले असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो या वाक्यामध्ये काय म्हणालेलं आहे दे आउटग्रो म्हणजे ते वाढले कोण वाढले ते वाढले कशापेक्षा वाढले देअर क्लोथ सो किकले म्हणजे त्यांच्या कपड्यापेक्षा ते लय लवकर वाढले किंवा लय लवकर मोठे झाले असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो समजतंय पण मराठीमध्ये आपण याचा एक वेगळा अर्थ घेत असतो जर समजा एखाद्याचे कपडे छोटे झाले आपण काय म्हणतो त्याचे कपडे छोटे झाले म्हणतो आपण असं म्हणत नाही नॉर्मली की ते कपड्यापेक्षा मोठे झाले म्हणून आपण काय म्हणतो ते कपडे छोटे झाले असं म्हणत असतो पण त्याच्यासाठी असा वेगळा कुठला इंग्रजीचा शब्द नाही आहे त्याला आपण आउटग्रोथ यूज करू शकतो मग काय म्हणलं याच्यामध्ये दे आउटग्रो देअर क्लोथ सो क्विकली म्हणजे काय ते त्यांच्या कपड्यापेक्षा खूप मोठे झाले पण मराठीमध्ये आपण असे म्हणू शकतो त्यांचे कपडे छोटे झाले ओके okay? अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स बघूया नेक्स्ट सेंटेन्स आहे हीच फर्निचर मेकिंग बिझनेस सून आउटग्रू हिज शॉप अशा पद्धतीनं वाक्य आहे या वाक्याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो त्याचा फर्निचर बनवण्याचा व्यवसाय लवकरच त्या शॉपपेक्षा जास्त विस्तार झाला किंवा मोठा झाला असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये काय आहे हीच फर्निचर मेकिंग बिझनेस म्हणजे जे काय त्याचे फर्निचर बनवायचे जे बिझनेस आहे ते काय सून म्हणजे लवकर आउटग्रू हिज शॉप म्हणजे त्याचं जे शॉप होतं समजा एक एक दहा बाय दहाचं एक शॉप असेल त्याचं तर त्या शॉपपेक्षा त्याचा मोठा झाला म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे त्या बिझनेसचा जे काही फर्निचर बनवण्याचा जे त्याचा बिझनेस आहे ते, ते काय का वाढला तो विस्तारित झाला पण त्याच्या त्या जे काय दहा बाजारचे शॉप आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला आहे का नाही ते शॉप त्याच्यासाठी आता जे काय त्याचा बिझनेस वाढलेला आहे त्या बिझनेससाठी काय तो शॉप छोटा वाटा लागला म्हणजे ते शॉप आहे तेवढाच आहे पण काय झालेलं आहे त्याचा बिझनेस वाढलेला आहे त्याच्यासाठी ती जागा ती काय फिट नाही आहे आता त्याला ती पुरेशी जागा नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे इथं इथं आउटग्रोचा वापर केलेला त्याच्यामध्ये दाखवलेला आहे की त्याचं जे फर्निचर बनवण्याचा व्यवसाय आहे तो लवकर जास्त मोठा झाला आणि तो कसा आहे ते शॉपपेक्षा मोठा झाला म्हणजे ते शॉप त्याच्यासाठी पुरेसं नाही असं आपण दाखवतोय म्हणजे याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की त्याचं ते शॉप छोटं झालं असं आपण म्हणू शकतो कायसाठी त्याच्या बिझनेससाठी ओके अशा पद्धतीने आपण याचा वाक्यामध्ये वापर करू शकतो याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जे काय आपल्याला मोठं झालं असं दाखवायचं आहे ते आपण काय करतो आउटग्रोच्या अगोदर यूज करत असतो जसं की याच्यामध्ये म्हणाले आहे हीच फर्निचर मेकिंग बिझनेस सून आउटग्रो ही शॉप म्हणजे काय फर्निचर मेकिंग बिझनेस काय झालेला आहे तो विस्तारित झालेला आहे तो मोठा झालेला आहे हे काय आपण आउटग्रोच्या अगोदर यूज केलेला आहे अशा पद्धतीने आपण आउटग्रो अगोदर यूज करतो जे काय छोटं झालेलं आहे ते आपण आउटग्रोच्या नंतर यूज करत असतो ही शॉप हे काय छोटं झालेलं आहे असं आपण दाखवतो म्हणजे काय आहे तेवढंच आहे पण विस्तारित काय झालेलं आहे ते आपण अगोदर घेतलेलं आहे जे काय मोठं झालेलं आहे ते आपण अगोदर घेतलेलं आहे समजतं अशा पद्धतीने आपण याचा वाक्यामध्ये वापर करू शकतो आता आपण बघूया आउटगुरुचा दुसरा अर्थ काय घेतला जातो आउटगुरुचा दुसरा अर्थ घेतला जातो मॅच्युअर म्हणजेच काय प्रौढ किंवा पूर्ण वाढ झालेला किंवा विकसित होणे किंवा सुधारणे या अर्थाने आपण याचा वाक्यामध्ये वापर करत असतो आणि याचा आपण अजून एक अर्थ घेत असतो जसं जसं वय वाढतं तसं तसं एखाद्या गोष्टीपासून काहीतरी मुक्ती होते असं आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये आउटगुरुचा वापर करत असतो कशा पद्धतीने आपण याचा वाक्यामध्ये वापर करू शकतो बघा वाक्य असं आहे मोस्ट स्टुडंट आउटग्रो अ टेंडन्सी टुवर्ड स्टेज फिअर अशा पद्धतीनं वाक्य आहे या वाक्याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो या वाक्याचा आपण अर्थ घेऊ शकतो बहुतेक विद्यार्थी जसे जसे मोठे होतात तसे तसे ते स्टेजच्या भीतीपासून मुक्त होतात असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे मोस्ट स्टुडंट्स म्हणजे बहुतेक विद्यार्थी किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणू शकतो आउटग्रो यात आपण आउटग्रोचा इथं अर्थ काय घेणार आहेत आपल्याला याच्यामधून दाखवायचं आहे की स्टेजची जी भीती आहे ती भीती जसं जसं मोठं होईल तसं तसं कमी होते असं आपल्याला दाखवायचं आहे किंवा त्याच्यापासून मुक्ती होते असं आपल्याला दाखवायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण इथं आउटग्रोचा यूज केलेला आहे काय केलं इथं आपण आउटग्रोचा वापर केलेला आहे आणि काय आहे आउटग्रो म्हणजे त्याच्यापासून मुक्ती होते का यापासून अ टेंडन्सी कोणत्या टेंडन्सीपासून कोणत्या स्वभावापासून टूवर्ड स्टेज फेअर म्हणजे जे स्टेजची भीती असते स्टेजवरती जाऊन बोलणं भाषण देणं याची जी भीती असते त्याच्यापासून जसं जसं वय वाढतं जसं जसं माणूस मोठा होतो तसं तसं त्याचं फेअर तशी भीती कमी होते किंवा त्याच्यापासून मुक्तता होते हे दाखवण्यासाठी आपण इथं आउटग्रोचा वापर केलेला आहे समजलं कशामुळे आपण आउट वापर करू शकतो ते नेक्स्ट सेंटेन्स बघूया नेक्स्ट सेंटेन्स आहे सम पीपल ब्लेम गॉड फॉर देअर ट्रबल्स बट वन मस्ट आउटग्रो सच नोशन्स अशा पद्धतीनं वाक्य आहे या वाक्याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो हो? याचा आपण अर्थ घेऊ शकतो हो? काही लोक त्यांच्या त्रासासाठी देवाला दोष देतात परंतु अशा कल्पनांना मागे टाकलं पाहिजे किंवा अशा कल्पनांना आपण सोडलं पाहिजे किंवा त्याच्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे सम पीपल म्हणजे काही लोक काय ब्लेम गॉड म्हणजे देवाला दोष देतात कायसाठी फॉर देअर ट्रबल्स म्हणजे जे काय त्यांना त्रास होतात जे काय गोष्टीचा जा, त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास असतो त्या त्रासासाठी ते काय करतात ते देवाला दोष देत असतात पुढं काय म्हणलेलं आहे बट पण काय वन मस्ट आउट ग्रो सच नोशन्स सच नोशन्स म्हणजे काय कल्पना म्हणजे अशा ज्या काही कल्पना आहेत जे काही देवाला ब्लेम करतात जे काही देवाला दोष देतात हे कल्पना काय करायला पाहिजे हे सोडायला पाहिजे त्याला काय मागे टाकायला पाहिजेत असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो समजलं कशा आपण आउटग्रोचा वापर करू शकतो ते नेक्स्ट सेंटेन्स बघूया नेक्स्ट सेंटेन्स आहे आय कान्ट बिलीव यू डीडंट आउट ग्रो यू आर द सेम अशा पद्धतीनं वाक्य आहे या वाक्याचा वाक्या आपण अर्थ काय घेऊ शकतो याचा आपण अर्थ घेऊ शकतो माझा विश्वास बसत नाहीत तुम्ही वाढले नाहीत किंवा तुम्ही सुधारले नाहीत तुम्ही तसेच आहात असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे आय काँ बिल्यू म्हणजे माझा विश्वास बसत नाही काय यू डिडंट आऊटग्रो म्हणजे तुम्ही सुधारले नाहीत आउटग्रो म्हणजे काय इथं आपण अर्थ घेतो की तर आपण अर्थ आहे सुधारणा बरोबर याच्यामध्ये काय म्हणलं यू डीडंट आऊटग्रो म्हणजे तू सुधारला नाही किंवा तुझ्यामध्ये सुधारणा झाली नाही काय यू आर दसे म्हणजे तुम्ही सारखेच आहात तुम्ही जसे होते तसेच आहेत समजा तुमचा एखादा मित्र आहे जो कि ते ते कि तसा तसा चाहे चाहे। की क्लासमेट होता आणि दहा वर्षानंतर तुम्ही त्याला भेटलेत आणि दहा वर्षानंतर भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तू तसाच आहे तसा पहिला होता त्याचं वागणं बोलणं बसणं वगैरे जे काय आहे त्याचा स्वभाव सगळं सारखंच आहे मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता तू तसाच आहेस असं म्हणत असता बरोबर मग तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की मला जरा विश्वास नाही बसत की तू जसा होतास तसाच आहेस तू अजिबात सुधारला नाहीस त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता आय काँट बिलीव यू डिडंट आउट ग्रो यू आर द सेम अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता म्हणजे त्याची कुठली सुधारणा झाली आहे का तुझी कुठली इम्प्रुव्हमेंट झालेली आहे का कुठलीही काही इम्प्रुव्हमेंट झालेलं नाही इथं आपण आउटग्रोचा काय म्हणून वापर केलेला आहे इथं आउटग्रोचा आपण एक मॅच्युअर म्हणून वापर केलेला आहे मॅच्युअर म्हणजे काय पूर्ण वाढ झालेला किंवा विकसित झालेला किंवा सुधारणा झालेला या आपण याचा वापर केलेला आहे समजलं कशा म्हणून आपण याचा वाक्यामध्ये वापर करू शकतो ते शेवटचं एक वाक्य बघूया शेवटचं वाक्य आहे यू कॅन आउटग्रो युअर बॅड हॅबिट्स याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो याचा आपण अर्थ घेऊ शकतो तुम्ही तुमच्या वाईट सवयी सुधारू शकता असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो याच्यामध्ये काय म्हणाला यू कॅन म्हणजे तुम्ही शकता काय आउट ग्रो म्हणजे सुधारू शकता काय युअर बॅड हॅबिट्स म्हणजे तुमच्या वाईट सवयी तुम्ही सुधारू शकता असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो मी अशा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा जर तुम्हाला काय याच्यामध्ये समजलं नसेल तर तुम्हाला कमेंट करून सांगू शकता चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा गुड बाय